सोलापुरात 10वीच्या परीक्षेसाठी जैन गुरुकुल शाळेत आलेल्या विद्यार्थिनीनं पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच वर्गातून बाहेर येऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापूर शहरातील मंगळवार पेठेतील आदर्श हायस्कूलची विद्यार्थिनी सुप्रिया संघपाल गाडे वय 16 राहणार हिप्परगा ही 10वीच्या इतिहास विषयाच्या परीक्षेचा पेपर देण्यासाठी जैन गुरुकुल हायस्कूलमध्ये आली होती. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिनं आपल्याला बाहेर जायचं असं शिक्षकांना सांगितलं. त्यांनी अनुमती दिली नाही तेव्हा या मुलीने अचानक उठून वर्गाबाहेर येऊन दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. अवघ्या काही क्षणात हा प्रकार घडला. शाळेत सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस आणि होमगार्ड यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच तिला सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डोक्याला गंभीर जखम झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मध्ये सुरू आहे, सुरू झाला. त्या पद्धतीनं मी या पेपरला भेट देण्यासाठी सेवा सदन प्रशाला सोलापूर या ठिकाणी गेलो होतो. भेट दिली, तिथं थांबलो. त्या ठिकाणचा अहवाल वगैरे पाहिल्यानंतर त्यावेळेला मला फोन आला की जैन गुरुकुल शाळेमध्ये एका 10वीच्या विद्यार्थिनीनं परीक्षा देता असताना किंवा सुरुवातीलाच पहिल्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न केला. मग ते कुठं आहे, काय आहे ही माहिती घेतली. माहिती घेतल्याबरोबर त्यांनी सांगितलं व चिडगुप्पर हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन हे झालेलं आहे, किरकोळ दुखापत वगैरे झालेले आहे असं सांगितलं. आलं तिथं आलो, इथं पाहिली परिस्थिती आणि त्या ठिकाणची थोडीशी माहिती घेतली. ती आदर्श हायस्कूलमधली विद्यार्थिनी आहे, 10वीमध्ये शिकत आहे. तिच्या 2 बहिणी पण तिथं आहेत, भाऊ पण आहे. आणि या ठिकाणी तिची चौकशी केल्यानंतर तिला आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला. मुलीचं नाव काय? मुलीचं आडनाव गाडे आहे. इम्रान सय्यद, सी 24 तास, सोलापूर.